मुंबई भारतातील एक अत्यंत महत्त्वाचं शहर। या ठिकाणी दररोज लाखो लोक नोकरी व्यवसायानिमित्त तसेच पर्यटनासाठी येत असतात। सद्यस्थितीला जोडणारे मुंबईचे रस्ते हे वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरे पडत आहेत। म्हणूनच वांद्रे वरळी सीलिंग सरकाच न्हावाशेवा टू शिवडी हा सीलिंग बनवण्यात येत आहे। चला तर मग आपण माहिती करून घेऊयात की हा रस्ता नक्की कुठे बनवण्यात येत आहे आणि कसा बनवण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा मुंबई कुठे आहे ते पाहून घेऊयात। ही मुंबई आहे, ही नवी मुंबई आहे, हे ठाणे आहे आणि इकडं आपलं खाली अलिबाग आहे। आता जो आपण नकाशामध्ये भाग पाहत आहात ह्याला दक्षिण मुंबई म्हणून ओळखलं जातं। याच ठिकाणी महत्त्वाची ऑफिसेस, पर्यटनस्थळे आहेत, जसे की शेअर मार्केट, रिझर्व्ह बँक, मंत्रालय, सिद्धिविनायक मंदिर, राणीची बाग, गेटवे ऑफ इंडिया, सगळी याच भागात आहेत। सध्या दक्षिण मुंबई या भागात जाण्यासाठी दोन रोड आहेत। जर तुम्ही पुण्यातून येत असाल तर नवी मुंबई वाशी असा ईस्टर्न फ्रीवेवरून तुम्ही दक्षिण मुंबईत एंट्री करू शकता। आणि एक दुसरा रोड हा ठाणे मार्गे येतो, ठाण्यातून तुम्ही दादर वगैरे करत तुम्ही दक्षिण मुंबईत पोचता। ईस्टर्न फ्रीवेवर फक्त कार्स ना अलाउड आहेत, बाकी कुठल्या गाड्या चालत नाहीत। सध्या हे दोन्ही रोडसुद्धा फुल भरून वाहत आहेत आणि या रोड्सवरसुद्धा भरपूर लोड आहे, त्यामुळेच नवीन सीलिंक करायचा प्लॅन आखण्यात आला। आणि हा सीलिंक जो आहे हा न्हावाशेवा टू शिवडी म्हणजे दक्षिण मुंबईत पोचतो। न्हावाशेवा म्हणजे आत्ता सध्या जे नवीन एअरपोर्ट आहे होत आहे नवी मुंबईचं, मी आत्ता बाण करत आहे तिथं, तर त्या ठिकाणून हा रोड डायरेक्ट दक्षिण मुंबईत पोचतो, जेणेकरून जे काही ट्रॅफिक आहे ते कमी होईल आणि प्रवासाच्या वेळेचीसुद्धा बचत होईल। हा सीलिंक 20 किलोमीटरचा आहे आणि 6 पदरी आहे। जवळपास 20,000 कोटी याला खर्च अपेक्षित आहे। या सीलिंकमुळे दररोज लाखो लोकांचा वेळ वाचणार आहे, तसेच राष्ट्रीय संपत्ती आपल्या इंधनाचीसुद्धा बचत होणार आहे। एप्रिल 2018 या सीलिंगची सुरुवात करण्यात आली आणि नोव्हेंबर 2023 हा सीलिंग पूर्ण होईल। आता आपण समुद्रामध्ये या ब्रिजचं जे काही काम चालू आहे त्या ठिकाणी चाललेलो आहोत। ब्रिजचं काम कसं चालतं, माणसांची ने आण कशी केली जाते, सामानाची ने आण कशी केली जाते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ ही पूर्ण पहा। आत्ता सध्या ही तुम्ही माझ्या शेजारून बोट चाललेली आहे ती पाहत आहात। या बोटीमधून जे काही कंपनीचे इंजिनियर्स असतील, कामगार वर्ग असेल, यांना नेण्यात येतं। जवळपास 100+ बोटी या माणसांच्या ने आणीसाठी वापरण्यात येत आहेत। हे काम L&T कन्स्ट्रक्शन आणि टाटा हे दोन्ही मिळून करत आहेत। न्हावाशेवाकडून L&T कन्स्ट्रक्शन करत आहे आणि टाटा हे शिवडीकडून करत आहे। जवळपास 60% काम हे L&Tकडे आहे आणि 40% काम हे टाटाकडे आहे। या ठिकाणी 24 तास काम चालू असतं। हजारो कामगार आणि अनेक इंजिनियर्स या प्रोजेक्टवर काम करत आहेत। आणि या प्रोजेक्टवर काम करणं इतकं सोपं नाही आहे, कारण जमिनीवर काम करणं वेगळं आणि समुद्रामध्ये काम करणं वेगळं। या ठिकाणी अनेक नैसर्गिक गोष्टींना सामोरं जावं लागतं, नैसर्गिक अडचणींना सामोरं जावं लागतं। आता तुम्ही सध्या पाहत आहात की मगाशपर्यंत ऊन होतं आणि आता अचानक पाऊस चालू झालेला आहे। त्याचबरोबर समुद्रामध्ये जी काही येणारी वादळं आहेत, म्हणजे लाटांची जी काही पाण्याचा करंट आहे, ह्यासुद्धा गोष्टी त्यांना सांभाळून काम करावं लागतं। काम चालू आहे ते बघू शकताय। अजून आम्हाला बराच वेळ आहे जायला, पाऊस तुफानदार आहे। आपण न्हावाशेवाच्या साईडला चाललेलो आहोत आणि आता तुम्ही हे पाहू शकता की ब्रिजचे जे कॉलम आहेत त्यांचं काम चालू आहे। आणि हे ब्रिजचे जे कॉलम आहेत ते उभे करण्यासाठी अनेक सामुग्रींची गरज असते, तसे ते फ्लोटरवर ठेवण्यात आलेले आहेत। जसं तुम्ही जमिनीवर वगैरे क्रेन पाहता किंवा कॉन्क्रीट मिक्सिंग करायची जी काही मशीन्स असतात ती पाहता, ती या फ्लोटरवर ठेवण्यात येतात। या फ्लोटरची चांगली कपॅसिटी असते, जे समुद्रात राहू शकतात, अँकर टाकून त्यांना एका जागी स्टेबल केलेलं असतं। हे समोर तुम्ही जे पाहत आहात या ठिकाणी कॉन्क्रीट मिक्स होतं आणि ते वेगवेगळ्या स्टेशन्सना पोहोचवण्यात येतं आणि तेथून हे जे काही तुम्ही कॉलमसाठी जे काही
स्ट्रक्चर उभा केलेलं होतं त्यामध्ये भरलं जातं. हे इकडं तुम्ही नावाशेवा पाहू शकता, नावाशेवाच्या बिल्डिंग्स. ही संपूर्ण अशी मशिनरी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्यावर अजून एक बोट येत आहे. हे समोर तुम्हाला जे दिसत आहे ते JNPT बंदर. इकडे टाटाचा प्लांट आहे. हे असं भलं मोठं JNPT बंदर, त्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेला हा डोंगर म्हणजे एलिफंटा केव्ज ज्या म्हटल्या जातात, त्या एलिफंटा केव्ज इथेच आहेत. आणि ही इकडं नावाशेवाची बाजू. आता आपण या प्रोजेक्टबद्दल माहिती करून घेऊया. मुंबईमध्ये आता एंट्री करण्यासाठी भरपूर ट्रॅफिकची समस्या उद्भवते आणि ही समस्याचं निवारण करण्यासाठी नावाशेवा टू शिवडी या 22 किलोमीटर 6 पदरी पुलाचा उद्घाटन समारंभ 2018 साली करण्यात आला आणि 2022 पर्यंत हा पूर्ण व्हायला पाहिजे होता. खरं आलेला कोरोना, त्यामुळे ही 2023 पर्यंत गेलेला आहे. हे आता तुम्ही पाहू शकता अनेक पिलर्स या ठिकाणी उभा करण्यात आलेले आहेत. यातून 1 तासाची बचत होणार आहे, त्याचबरोबर इंधन वाहतूक खर्च हे सर्वच वाचणार आहे. ओपन रोड टोलिंग सिस्टीम असलेला देशातला पहिलाच प्रकल्प असणार आहे हा. जगातील 10व्या क्रमांकाचा आणि भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्र सेतू आहे. ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा भारतात प्रथम वापर करण्यात आलेला आहे. 17 आयफेल टॉवरच्या वजना इतकं म्हणजे जवळपास 1,70,000 मेट्रिक टन स्टीलच्या सळ्यांचा वापर करण्यात आलेला आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या 4 पट म्हणजे 48,000 किलोमीटर लांबीच्या प्री स्ट्रेसिंग वायरचा वापर करण्यात आलेला आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसाठी जे काही काँक्रीट वापरण्यात आलेलं आहे त्या 6 पट म्हणजे 9,75,000 घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आलेला आहे. बुर्ज खलिफाच्या 35 पट उंचीच्या म्हणजे सुमारे 35 किलोमीटर लांबीच्या पाईल लाईन्सचा यात वापर करण्यात आलेला आहे. आता समोर जे तुम्ही कॉलम पाहत आहात यावर आपला हा रस्ता तयार होईल. हा 6 पदरी रस्ता होणार आहे आणि 20 मिनिटात जवळपास आपण नवी मुंबई नावाशेवामधून पोचणार आहोत. मुंबईत येणाऱ्यांसाठी ही अतिशय सुखद बातमी आहे. हे आता तुम्ही पाहू शकता यावरती जवळपास 101 इंजिनियर आणि लोक काम करत आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्सना फार वेळ लागतो, म्हणजे 1 वर्ष सांगितलं की 2 वर्ष लागतात, 2 वर्ष लागली की 4 वर्ष लागतात. खरं इथं आल्यावर असं मला लक्षात आलं की नैसर्गिक आपत्ती आणि नैसर्गिक काही ज्या काही गोष्टी जसं की कोरोना यापुढे आपण हात टेकले जातात. कितीही टेक्नॉलॉजी मोठी असली किंवा काही नाही, तरी यातून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर करायचा प्रयत्न करत आहात आणि 2023 नोव्हेंबरपर्यंत या रस्त्यावरून या ब्रिजवरून आपण प्रवास करायला लागू. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा निर्णायक टप्पा पार पडला म्हणून भेट दिली होती. त्या भेटीमधील आपण काही क्षण पाहू. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.